नमस्कार मी अविनाश एबी मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत दर्शक मी आता मंगवेडा तालुक्यामध्ये असलेल्या मरोडे गावामधल्या हरी श्रीपती जाधव यांच्या घरी आलोय त्यांच्या कुटुंबाशी आपण बोलणार आहे खरं तर ह्या कुटुंबाची अतिशय वाईट परिस्थिती या ठिकाणी चालली आहे जे हरिश्रीपती जाधव या कुटुंबाचे मुखी होते कर्ते धरते होते त्यांना पाठीमागचे सात, सात, सात ते सात वर्ष झालं पॅरेलीचा झटका आल्यामुळे ते सात ते सात वर्ष अशा पद्धतीनं झोपून आहेत त्यांना सात ते आठ लाख रुपयांचा खर्च ह्या लोकांनी कामाला जाऊन पदरशी होती ती अर्धा एकर शेती ऐकून लोकांच्या घरी सालं घालून केलं आहे हे घर सगळं सांभाळत होत्या त्यांच्या स पत्नी छायाताई ह्या छायामावशीला देखील या ठिकाणी हात मोडला आहे आणि हात मोडल्यामुळं त्या कशा तरी कामाला जाऊन घराचा परपंच चालवत होते ते त्यांना अडचण झाले आहे एक मुलगा त्यांच्या शेजारी बसलेला दिसतोय तो मुलगा मतिमंद आहे त्याला कोणत्याही पद्धतीचं काही जे काही रोजचं जगणं आहे ते नीटनिटकं जगता येत नाही अशी अतिशय हालाकीची आणि वाईट परिस्थिती असलेलं हे कुटुंब आहे आज आम्ही त्यांच्या घरी आलो आहे नेमकं जाणून घेऊया कशा पद्धतीची परिस्थिती आणि मग प्रयत्न करूया की आपल्याला या कुटुंबाला कशा पद्धतीने आधार देता येईल मावशी काय कशा परिस्थिती कधी झालं बाबाला हे असं काय झालं बाबाला सहा वर्षी झाला असं आहे सहा वर्ष आम्ही काय कष्ट करत होतो तिथंवर आमचं कष्ट चालत होत मग आता वरचीवर वरचीवर लोक वर चाकरी परत चाकरी जर जा जायचं माझं आपल्या घरात मी खर्चायची भाजी क्वारा इकून इकुंड तिकुंड लोक काय तर साथ देत होती मला थोडी असू द्या मनाचे आजचा दिवस निघून जात्याला उद्या चांगलं येत्याल पर वरचीवर फिकाटच दिवस यायला लागलं काय करणार त्याला एक पोरग येणं एक पोरग शान लोका चाकऱ्या नोकऱ्या करून करून ती बी भुलून गेली ती म्हणतो मी मरू का आता तू मरू नको बाबा माझी मी काय तर करते आम आम्हाला आधी तू तुपुना मर म्हणती मी त्याला ती म्हणतो मी जगू कशी माझ्या तीन पुरी जगू का माझी बायको जगू का मी तुम्हाला जगू करू काय होती तुमची अर्धा एकर जमीन ती बी घालवली बाबा सारखं रडत बाबा सारखं रडते तर काय करणार आता बाबाचं जो दुखतंय सारखं ती बरगड्या दुखत्या त्या पाय दुखत्यात मग मी ती सेवा करत करत मी आज लघवी सारखी जाग्याला करायची तेवढ्यात ना आपलं कुठले तर चार पेंड्या भाजी घेऊन न्यायची तेवढं संध्याकाळी आणायचं आणि तेवढं खायचं बरं ते बाबांना झालं तेव्हा तुम्ही सरकुलीत साला होता नाही टिंबुरीत होतो टिंबुरीत सालाला हां टिंबुरीत होती तिथनं आम्ही सालावर ना पुन्हा तिथे नेले गुजरबाईचं दवाखान्यात दवाखान्यात दोन महिने काढलं आम्ही तिथं एक चार पाच सहा लाख रुपये गेलं पुन्हा तिथनं झालं इथं सरकुल आलो सरकुलीतनं पुन्हा त्याला नेलं काय ते पाच यात नेलं त्याच्यात दीड महिना काढलं तिथं दोन तीन लाख रुपये झालं तिथनं आता कस बरं वाटतंय म्हटलं चला गावावर गावावर आलो तर गावावर बी असं झालं मग आता इथं त्या नाही कोड काय आहे की आयशी मध्ये तिथं टाकलं ता होतं आता बघा आता आणलंय तिथनं मी सगळ्या दोघांना पैशाच काय केलं पैसेच नव्हत्या असं जिमीन निकली सालाचं काढलं कुठं याजाणं का आता काढल्या काढल्यात बघा त्याशी लाख रुपये याजाण काढल्यात त्याऐशी याजाण काढून भरल्यात या पण आता लॅकरशीला घरात माझ्या आण खायला नाही या जण काढल्या तर ही आहे पण ती भरायचं बी कोड मग या ऐकत नाही काय नाही बाबा दोन कोंबड्या तेवढ्या आहेत त्या माझ्या दुसरं काय नाही बाबा पाच सहा वर्ष झालं असं झोप नाही परपंच तुम्ही चालवत होता मी चालवत हाताला काय कसं काय पडला तुम्ही पडली व मी सकाळपारी आंघोळ मला डोक्यात काय तर काय तर आलं म्हणे असे चक्कर आले आणि होते आणि ती पडली मी असं झालं तुम्ही सगळ्याला मी अशी एका जागेला बसून आहे ती हे पाहिले आणि त्याकडून पाहिले आणि देते ते लोक आजचं उद्या दे देते बाबानं तुमचं द्या लेकर माझी उपाशी मारू नका म्हणून त्याच्याकड आणलं या मग एक तर निकट काय नव्हतं बघा आम्हाला मग गोळाचा खाडा होता तेवढ्याच्या आकरून पाजल्या लेकराशी ना झोपलं आपलं कसं तर काय करायचं लेकर सुद्धा म्हणते ते असं कसं झालं पुन्हा त्या पुरीचं तांदूळ मिळलं शाळेतलं नातीत त्या तांदळावर भात करून खातोय आम्ही पंधरा किलो तांदूळ मिळतो या पुरीच ते तांदळावर जगतोय कसतर कसतर काय करायचं मग आता पुढचा दिवस कसं काढायचा काय काढायचं हेच मला कळ नाही मला काय वाटतंय त्यांच्या आधी ते आपण मेले महाग पाटे मग काय काय होईल असं वाटायला लागले आता कसं मरून कसं चाललं तुम्ही काय करायचं पण मला कुठला दमज निघा कुठला मला महाग पाटे मग आधार नाही कुठला कोण दोन पैसे देत म्हणायचं नाही मला कसं चालेल पण तुमच्या जीवावर काय करत बाबा नव सगळं कुठं माझ्या माया जीवावर होत आता हे असली सून कुठं लावायची कामाला काय करायचं तरी जाती कुठं कुठं जाती आपली करती जर करतोय कस सासू नाही कुठे कुठं करतो तर ती बी मला हात मोडून पाडलं हात मोडायला नीट करायचं मग मायाजवळ दहा पैसे नाहीत गेलं नाही कुठलं दवाखान्यात तिथं सरकारीत गेली तिथं फोटो काढला त्यांनी सांगितलं मोडलंय मनुष्यना मोडलंय पण दवाखान्यात जायला पैसा नको का आपल्या पैसे ही जगू का ह्याला कुठलं तर आणून ह्यांना जगवायच पडते आणि हाताला कवा बघू म्हणून ती ह्याच्यातली पट्टी आणली मेडिकल मधली ती पट्टी दिली मी हाताला घरीच बांधली दुखतय व सुजलं होतं ती सुज वसरली ती पाला लावला तर ते सुज वसरली जरा पण त्याला काय करू मला इलाज होई नाही कुठला तुम्हाला गा गावात इथं राहायला घालून गावात कुठं रेशन मिळत नाही रेशन मिळत नाही आम्हाला देत नाही तसलं लाल कार्ड आहे आमचं रेशन देत नाही ते आम्हाला कुठला माल नाही कुठला फुकटचा माल एवढा आम्हाला चिपट पण माल दिला नाही कोणी ना। तुम्हाला मिळतच नाही म्हणते ती त्या कार्डावर तुमची परिस्थिती बघून काय त्यांना दया येत नाही ना, ना, दिला नाही एकदा तेवढा पंधरा किलो माल मला दिला होता बघा नाही तर पुन्हा नाही गावातली बाकीची लोक मग तुम्हाला सांगत नाही जा सांगतात पण आपण गेलोच नाही बाबा का ती एकदा दोनदा बघितलं पुन्हा गेलोच नाही मला आपलं नशीब आपल्या सगळं म्हणजे ना मी अशी जे ती मुलगा तुमचा पहिल्यापासूनच पहिल्यापासून आहे ती पहिल्यापासून पहिल्यापासून काय उपचार केला नाही काय नाही कुठं काय करू मी आता ह्यांची पोट बघू वागवू का कुठं कुठं गेलो काय स्वस्त होतंय का त्याला पैसा खर्चायला लागतो आपल्या आपल्यापाशी पैसा आणायचा कुठला त्याला मग मधी शाळेत गाठला होता इथं येड्याला तिथनं काय झालं कालवनाच पातेल पालत झालं म्हणून त्याला फोडलं आलत म्हणून जे आणला ते पुन्हा घालवलाच नाही मी आता तिची नाही कागदपत्र ती आहे जवळ काय नाही तसलं काय नाही काय काढलीच नाही ती तर मी कुठं कशाने काढू सांगा बरं बघू बर असं आपण सहज गेलो तर पैसा लागतोय आपल्याला कशाचा करायला पैसा आपल्याला वाटतं चार रुपये तिथं तर पोटाला बंद या असं बरं पैशाचं काम कुठलं होत नाही त्या आधार कार्डासाठी मी आठ नऊशे रुपये केलं आधार कार्डाला गेली ते आधार कार्ड दिलं नाही निघतच नाही म्हटल्या बसली गप्चीप घरात काय करायचं कशा निघत नाही नाही म्हणजे त्याचा रहिवास लागतोय लागतो काय रहिवास दाखला नाही बियाला दिना तिथे नऊशे रुपये गाठलं त्याला पण दिलं नाही त्याने हा कसं भागवायचं सगळं आता करायचं काय पण मला हे जर कोड पडले कसं भागवायचं आणि कसं नाही काय करावं आणि काय नाही ही तर उठत तर बसत नाही तर सारखं असं रडून तर कुठं चापा कुठं का बिस्किट चार अशी करते तर बघायला तर दोन बिस्किट आज पुढं घेऊन येते ती ती चार दिवस दोन 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 चारती आपल्याला नाही आपल्याजवळ ऐपत नको का एवढी झालं आम्ही कष्ट करत होतो तेव्हा माझ्याजवळ पैसा होता आता एकल्या जीवावर खायची जी लयजण झाली आणि त्या पोरा जी येतं ती बाहेर असं आहे दवाखान्याचंच ती जात आहे लोकांच्या चाकऱ्या नोकऱ्या करते पण ती असं जातं या कडंपासून मला ह्याला शाळा शिकवायची सुद्धा माझी ऐपत नव्हती ही दारू पेणार काय करायचं मग आता कडपस नाही माझी हीच आज हाल आता दारू सुलीत तर आता एका जाग्याला झोपलं मुलगा जा मला कर्ज होतं ती जमीन बी विकली करायचं काय कडप आमचं हालच तर लगीन झालं हाल तर हालयचं आजचं ना कालचं तर हे काय करायचं मग सरकुलीत तर सगळ्या गावाला माहिती आहे तिथं हा सरकुलीत दिवाने चांगलीच आज सात आठ दहा वर्ष काढली तिथल्या लोकांनी माझ्या पुरीचं काय तर काय तर करून लगीन केलं आपलं तिथल्या लोकांनी सरकुलीतल्या मारापुरात पूरगी दिली आहे मग काय करायचं का सांगा मला असं एवढं कष्ट करतोय तो आम्हाला एवढं आपदान होती पण आता कष्ट चार पंधरा झाला सा पडूनच आहे बघा काय करावं का आणि काय खावावं मला पडलेलं आहे मग परिस्थिती आता काय बाबा सहा सा, सात वर्ष झालं झोपल्या तर तुम्ही एकट कमवत होता ते बी मला हाताने तरी बी मी अशी काय एका एका हाताने भाजी विकतीच कोणा तर आज मी जाणारच होती भाजी घ्यायला पण ती ह्याची फुलकरी आहे ती फुलं म्हणून दुपारना काढू म्हणले ती तरी सुद्धा मी एका एका हाताने भाजी मला जगवशी भागच नाही हो करायचं काय त्याला एका हाताने ती काढून देते ती मी इकती काय त्याने दिलती घेते आणते घरात एकंदरीत जी सगळी परिस्थिती आहे ती प्रचंड भयानक आहे अवघड आहे खरं तर सहा सात वर्ष झालं एखादा पॅरालिसिसचा माणूस सांभाळायचा ह्या परिस्थितीनं सांभाळायचा तरी पण त्यांनी त्यांना त्या परिस्थितीनं सात ते आठ लाख रुपये घालवल्यात होती ती पदराला थोडीशी अर्धा एकर जमीन होती ती जमीन विकली आहे लोकांकडून पैसे काढल्यात पोरांनी सालं घातल्यात ती त्यांनी काम जाऊन केल्यात हा या परिस्थितीत नाही अजून पैसे काढून ते सगळा दवाखाना करणं म्हणजे सोपी गोष्ट नाही बरं हे सगळं करत असताना जी एक पोरगा आहे ती या सालावर आहे सगळं बाहेरचा दवाखाना ती बघते दुसरं पोरगा आहे तुम्ही बघू शकता ते पहिल्यापासूनच मतीमंद आहेत त्यांना पुढं काय करता येत नाही त्यांनाच सांभाळायचा किंवा त्यांचाच भार ह्यांच्या अंगावर आहे आणि हां तुमच्या अंगावर आहे आणि मग दुसऱ्या बाजूला एकट्या छाया मावशी हे सगळं बघत होत्या पर परपंजा चालत होत्या तर त्या छायामावशी या सगळ्या टेन्शनमध्ये चक्कर येऊन या ठिकाणी बांधावर पडल्यात आणि त्यांचाच हात मोडला आहे त्यामुळे त्यांनाही कुठे जाऊन करता करताही नाही तर एकूण इतकी भयान परिस्थिती आहे ह्या घराची मी आता बसलो आहे चारही बाजूंनी पत्रा आहे प्रचंड उकाड आहे ह्यात आणि त्यात या बाबांच्या शेजारी आम्ही आलो तेव्हा उशाला ते बाबा रडतायत सारखं त्या काय दुखत आहे त्यांचं आंग भिंग आणि मावशी बसून रडू नका म्हणून डोक्यावर हात आपल्या नवऱ्याच्या फिरवत बसल्या त्या ही ह्या कुटुंबाची भयान परिस्थिती आहे खरं तर आपल्या सगळ्यांची आता जबाबदारी आहे की ह्या कुटुंबाकडं आपण सगळ्यांनी मानवतेच्या नात्यातून बघायला पाहिजे माणुसकीच्या नात्यातून बघायला पाहिजे या कुटुंबाला आपण आपल्या पद्धतीनं फुलना फुलाची पाकळी अशा पद्धतीनं थोडीशी मदत करायची गरज आहे खरं तर ए बी मराठीच्या माध्यमातून आम्ही सगळ्या प्रेक्षकांना आवाहन करतो आहे की आपल्या समाजामध्ये दानत असलेल्या ह्या सगळ्या लोकांनी आमच्या प्रेक्षकांनी या लोकांना ह्या कुटुंबाला मदत करायची गरज आहे यांच्यावर आहे एक मुलगा मतिमंद आहे आणि एक छायामावशी सगळं भगवत होती तर ती छायामावशीचा आता हात मोडला आहे त्यामुळे हे कुटुंब जर सावरायचं असेल थोडंसं ह्या कुटुंबाला उभारे द्यायचं असेल तर समाजामधल्या दानशूर व्यक्तींनी आता पुढे यायची गरज आहे आणि मदत करायची गरज आहे कॅमेरामन गोपाळसह मी अविनाश ए बी मराठी मंगवेडा मरवडे